दही पाउडर, थंबी ढवळून घ्यायची. 100 ग्रॅम लागतं याला गूळ. ते आपण याच्यात टाकू. झालंय ते. नमस्कार, मी निवेदिता करलकर. माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला खरवस पावडर पासून खरवस बनवून दाखवणार आहे. तर हे बघा, ही खरवस पावडर आहे. तर याच्यापासून खरवस कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे आम्ही जेव्हा गावाला गेलेलो ना तेव्हा आम्ही तिकडे कट्ट्यावरून आणलं होतं, तेव्हा तिथे करून पाहिलं तेव्हा खरवस छानच झाला होता. आणि हे खरं म्हणजे ऍक्च्युअल चिक्कापासूनच बनवलेली पावडर आहे, तर त्याच्यापासून हे बनलं जातं. तर मग खूप टेस्टी होतं हे. आणि हे बघा, इथे याची किंमत आहे 70 रुपये. तर हे झटपट होतं. तर मी तुम्हाला दाखवते हे करून. हे बघा, आता याला साहित्य असं लागणार आहे. ही पावडर आहे 100 ग्रॅम आणि दूध लागणार आहे आपल्याला 1/2 लिटर. मी वारणा दूध घेतलंय, होल मिल्क, आणि 1/2 वाटी खोबरं घेतलंय, 1 वाटी गुळ घेतलंय, आणि 4-5 वेलची घेतली आहे, आणि 1/2 चमचा जिरं घेतलंय. तर आता हे आपल्याला हे वाटण करायचंय, गुळ त्याच्यामध्ये विरघळवायचंय, आणि खोबरं आणि वेलची जिरं याचं वाटण करून घ्यायचंय. तर मी तुम्हाला दाखवते वाटण करून. हे बघा, मी मिक्सरमध्ये थोडस खोबरं लागतं त्याला. ही वेलची आणि जिरं त्याच्यात वाटून घेते. थोडस पाणी घालूया. हे बघा, याच्यातच आपण हे बघा वाटण तयार झालेलं आहे. याच्यातच आपण गुळ फिरवून घेऊया. 1 वाटी गुळ आहे, याच्यातच आपण वाटून घेऊया. तस 150 ग्रॅम लागत याला गुळ. हे बघा, गुळ छान बारीक झालं. हे बघा, हे 1/2 लिटर दूध आहे, वारणा दूध. पण हे कच्चं आहे, गरम नाही केलंय. कच्च्या दुधात हे आपण ही पावडर घालूया. खरवसची इन्स्टंट खरवस पावडर आहे ही. तर मी याच्यामध्ये टाकते. हे बघा, आता मी हे त्याच्यामध्ये मिक्स करते. गुठळ्या नाही ठेवायच्या याच्यामध्ये. दही पावडर थंबी ढवळून घ्यायची. गुठळ्या राहायला नको. हे बघा, हे बघा मुकळ्या राहतात त्याच्यात. चमच्यानी सगळं ढवून घ्यायचं.
हे खोबऱ्याचं वाटण केलेलं, त्याच्यातच मी गूळ लावलेला मिक्सरला, तरी वाटण आहे ना ते आपण याच्यात टाकू। बघा गुठळे आधी सगळ्या मोडून घ्यायला लागणार। बघा हे आता मी सगळं मिश्रण ढवळते, गुठळे पण विरघळले सगळ्या, आणि आता हे मी एक वाटी गुळ घेतलं होतं पण तेवढं नाही लागलं, थोडं ठेवलंय कारण जास्त गोड होतं। मग ते 150 ग्रॅम त्याच्यामध्ये लिहिलंय पण तेवढं नाही लागत, मी आता एवढं ठेवलं गोळ। मी माझ्याकडे मशीन आहे, मी त्याच्यावर 150 ग्रॅम वजन केलेलं, पण आता हे थोडं ठेवलं मी, खूप गोड होतं म्हणून। जर तुम्हाला तुम्ही चव घेऊन बघायची जास्त वाटत असेल, तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर हे टाका, पण आमच्याकडे जास्त गोड कोणी खात नाही ना, म्हणून मी कमी केलं। तर आता हे कुकरमध्ये आपल्याला लावायचंय, कुकरमध्ये थोडं पाणी टाकलंय, हे वाफेवर शिजवायचंय। तर आता हा डबा मी कुकरला लावते, आणि आता हे बघा झाकण लावते कुकरचं, शिट्टी काढून घेऊया, आणि 15 मिनिटं आपण मीडियम गॅसवर ठेवूया। हे बघा मीडियम फ्लेमवर ठेवूया, गॅसची फ्लेम मीडियम करूया। हा आता 15 ते 20 मिनिटं ठेवायचे आहे, त्याच्यावर लिहिलंय 15-20 मिनिटं ठेवूया आपण, त्यानंतर खोलून बघूया। हे बघा आपलं खरवस तयार झालंय, 20-25 मिनिटं ठेवलं होतं कुकरमध्ये शिट्टी काढून। तर हे बघा आता मी काढते, छान झालंय। आता हे थंड झालं ना, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवते, रात्रभर ठेवणार आहे, आणि मग सकाळी तुम्हाला वड्या पाडून दाखवते। हे बघा आपलं खरवस तयार झालंय, मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आणि त्याच्यावरती मी 5-6 काड्या केसराच्या टाकल्या आहेत। तर आता मी तुम्हाला हे कापून दाखवते वड्या करून। ही खरवस पावडर आहे ना, ही कामधेनूची आहे, तर ही तुम्हाला इझिली मिळेल मार्केटमध्ये, पण ही जर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता अमेझॉनवर वगैरे, पण मी ही गावाला घेतलेली, मालवण कट्टा बाजारात घेतलेली। तर तुम्ही इथे लालबागला सुद्धा खामकर मसाले आहेत, त्यांच्याकडे पण मिळते ही, किंवा मालवणी खाद्यपदार्थ जिथे मिळतात त्यांच्याकडे पण मिळू शकते। तर बघा मग मागवा ये आणि करून बघा, खूप छान रेसिपी आहे। हे बघा मी डिश मध्ये काढले आहेत ह्या वड्या खरवसाच्या, त्या आता माझ्या नातवाला टेस्ट करायला देते,
पांच सहा वर्षाचा नातू आहे माझा, तो आता खाऊन बघेल आणि सांगेल तुम्हाला कसं झालंय ते। बाबू गे सांगा कसं झालंय। आधी मस्त झालंय। माझ्या आजीच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि कॉमेंट्स मध्ये लिहा कसं वाटलं।